अहमदपूर शहरापासून जवळच असलेल्या नांदेड रोडवरील मरशिवनी गावाजवळील शहरात येणाऱ्या बायपास रोडवरील वळण रस्त्यावर लातूरकडून नांदेडकडे भरधाव वेगाने जाणारी हुंडाई कंपनीची इन्स ॲक्सेंट चारचाकी कार MH 26 BQ 064 हिने मरशिवनी गावातून अहमदपूर शहरात येणाऱ्या 3-चाकी ऑटो रिक्षा क्रमांक MH 24 E 8175 जोराची धडक दिली. यात रिक्षातील निवृत्ती बालाजी कछवे राहणार लांजी तालुका अहमदपूर, नागेश बाबूराव मुंडे राहणार लांजी, महेश बालाजी जायभाय राहणार सुनेगाव, हर्षद बालाजी देवकत्ते राहणार शिंदगी, बालाजी तात्याराव देवकत्ते राहणार शिंदगी तालुका अहमदपूर, सरस्वती बालाजी देवकत्ते राहणार शिंदगी या 6 जणांना गंभीर दुखापत झाली होती. या सर्वांना शासकीय ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी विलासराव देशमुख शासकीय रुग्णालय लातूर येथे पाठवण्यात आले होते. यातील महेश बालाजी जायभाय या युवकाचा लातूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाले असल्याची माहिती अहमदपूर शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सूरजमल सिंहाते, डॉक्टर जयप्रकाश केंद्रे, डॉक्टर जगन्नाथ साठे यांनी दिली. अहमदपूर शहराला जोडणाऱ्या मरशिवणी गावाजवळील तसेच तात्या पेट्रोल पंपाजवळील बायपास रोडवरील बायपास मार्ग चुकीच्या पद्धतीने शहरात येणारा वळण रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बनवला असल्यामुळे दोन्ही ठिकाणीही मृत्यूचा सापळा बनलेली आहे. तर या ठिकाणी नागरिकांच्या सुविधेसाठी हा महामार्गाचे वळण रस्ता व्यवस्थित करण्यात यावा अशी मागणी अहमदपूरवासियांकडून होताना दिसते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज महाराष्ट्र टुडे, अहमदपूर, लातूर. आज दिनांक 25/8/2024 थोड्या वेळापूर्वी एक मरशिवणी तांड्याजवळ मरशिवणी बाबांच्या तिथे 6 जणांचा अपघात झालेला होता. एकट्या ह्याच्यामध्ये ऑटोमध्ये होते आणि ते अपघात हा कार मी डॅश दिल्यामुळे झाला होता. त्यातल्या 6 जणांना डोक्याला अतिशय मार लागल्यामुळे त्यांना इथे प्राथमिक उपचार देऊन सगळ्यांना 108 आणि 102 गाडीने आम्ही त्यांना पुढील उपचारासाठी लातूर मेडिकल कॉलेजला पाठवले आहेत.